आज आपण सुप्रियाज मेजवानीमध्ये थोड्या नवीन आणि वेगळ्या पद्धतीने पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत नेहमीचे पोहे खाऊन जर तुम्ही कंटाळाला असाल तर एकदा या हटके पद्धतीने पोहे नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील तसेच पोहे बनवताना कधी त्याचा लगदा तयार होतो तर कधी चिवट तयार होतात असं न होता पोहे छान मऊ व लुसलुशीत आणि मोकळे तयार व्हावे म्हणून मी व्हिडिओमध्ये साध्या व सोप्या टिप्स सांगितल्या आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज मेजवानीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पोहे तर मार्केटमध्ये तीन प्रकारचे पोहे भेटतात एक पातळ पोहे जे आपण चिवडा बनवण्यासाठी वापरतो दुसरे मीडियम जाडीचे हे पोहे जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो आणि तिसरे दगडी पोहे ते खूप जाड असतात ते आपल्याला वापरायचे नाही या पद्धतीने जे पोहे थोडेसे जाड असतात ते पोहे वापरायचे आता पोहे मोजून घेऊया पोहे करताना एका माणसासाठी याप्रमाणे एक मुठभर पोहे लागतात आपली रोजची आमटीची वाटी भरेल एवढे पोहे माझ्या मुठीत बसले त्यात अजून दोन ते तीन टेबलस्पून पोहे मी जास्त घेते म्हणजे पोहे कमी पडत नाही म्हणजे एका व्यक्तीसाठी बरोबर एक वाटी पोहे लागतात आता पोहे भिजवून घेऊ त्याच्यासाठी एक मोठी वाटी घेऊन यामध्ये याप्रमाणे चाळणी ठेवूया आणि यामध्ये तीन व्यक्तींसाठी याप्रमाणे तीन वाटी पोहे घेऊ तर सगळ्यात पहिले आपण हे पोहे चाळणीने चाळून घेऊ म्हणजे पोह्यातली जी काही पोह्याची पावडर असेल ती चाळून वेगळी होईल आता पोहे भिसतील एवढं पाणी घालून पटपट धुवून घेऊ आणि चाळणी निथळून घेऊ तर पोहे धुतले जाऊन पाणी निथळलं गेलं हे सगळं काम अगदी झटपट करायचं आता एका खोलगट डिशवर पोहे धुतलेली चाळणी ठेवू यामुळे चाळणीतलं जास्तीचं पाणी डिशमध्ये निथळलं जाईल लगेचच अलगत याप्रमाणे एका फोर्कने पोहे मोकळे करून घेऊ यामुळे भिजलेल्या पोह्यांचा लगदा होत नाही व पोहे मोकळे तयार होतात तर इकडे मी पोहे हलक्या हाताने मोकळे करून घेतले आता पोहे भिजताय तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया तर इकडे मी पोह्यांमध्ये कोथिंबिरीच्या याप्रमाणे कोवळ्या काड्या वापरणार आहे यामुळे पोह्यांना खूप मस्त फ्लेवर येतो आता या काड्या बारीक चिरून घेऊ तर इकडे मी कोवळ्या कोथिंबिरीच्या काड्या चिरून घेतल्या आता या कोथिंबिरीच्या काड्या मिक्सरच्या भांड्यात घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या घालूया थोडीशी म्हणजेच अर्धा चमचा साखर घालूया आणि अर्धा चमचा मीठ घालूया आता याचं इकडे मी याप्रमाणे बारीक वाटण तयार करून घेतलं आता पोहे परतून घेऊ तर इकडे मी कढई चांगली गरम करून घेतली आता यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घालूया आणि तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये मूडभर शेंगदाणे चांगले कुरकुरीत होऊसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे शेंगदाणे आधीच जर आपण तळून घेतले तर ते छान कुरकुरीत तयार होतात व पोह्यामध्ये चिवट लागत नाही तर आपण काय करतो शेंगदाणे शक्यतो कांद्यासोबत परततो मग ते असे कुरकुरीत न होता थोडे मऊ होतात आणि पोह्यांमध्ये टाकल्यानंतर चिवट लागतात त्यामुळे फोडणीच्या तेलामध्ये फोडणी करण्याआधी याप्रमाणे कुरकुरीत तळून घ्यायचे तर इकडे शेंगदाणे छान कुरकुरीत तळून तयार आहे आता उरलेल्या तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया व मोहरी छान फुलून तडतडल्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे जिरेही चांगले तेलामध्ये फुलल्यानंतर यामध्ये घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं आपण वाटणातही कडीपत्ता वापरला पण याप्रमाणे तेलात कडीपत्ता घातला की फोडणीची चव अजूनच वाढते आता हिरव्या मिरचीचे काही तुकडे घालूया आणि सोबतच एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया तीन वाटी पोह्यांसाठी इकडे मी एक वाटी चिरलेला कांदा वापरला कांदा खूप जाड चिरला तर तो टसटस लागतो व खूप बारीक चिरला तर तो पोह्यांमध्ये नाहीसा होतो यासाठी पोह्यात असा मध्यम आकारात चिरलेला कांदा वापरावा तर इकडे मी कांदा एखाद मिनिटभर तेलात परतून घेतला आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया आणि परतून घेऊ तर हे बघा मिश्रणाला बिलकुलही हिरवा रंग आला नाही पोह्यांमध्ये थोड्या प्रमाणातच वाटण घालायचं म्हणजे पोह्यांचा रंग बदलत नाही याप्रमाणे मसाला वाटून घातल्यामुळे मिरची कढीपत्ता आणि कोथिंबिरीची खूप छान चव पोह्यांना येते तर इकडे आपला कांदा छान मऊ झाला व तेलात परतलाही गेला आता आपण यामध्ये पाव चमचा हळद व पाव चमचा हिंग घालूया आणि तेलात एकत्र करून घेऊ आता भिजलेले पोहे घालूया तुम्ही इकडे बघू शकता पोहे छान भिजले गेले तरी देखील ते मोकळे आहे आता हे सगळे पोहे कढईत घालूया त्यासोबतच चवीनुसार मीठ घालू व थोडीशी साखरही घालू लक्षात ठेवा आपण कोथिंबीरीचं वाटण करतानाही साखर व मीठ घातलं होतं त्याच अंदाजे मीठ घालायचं गॅस कमी ठेवून आपण हे पोहे मिक्स करून घेऊया तर पोहे करताना अलग धाताने पोहे परतायचे म्हणजे पोह्यांचा चुरा होत नाही तर अगदी दोनच मिनिट मी याला मंद आचेवर परतून घेतलं तुम्ही बघू शकता पोहे एकदम मौसूद झाले तरी देखील मोकळे सुटसुटीत आहे आता झाकण ठेवून दोन मिनिटभर वाफ काढून घेऊ आता दोन मिनटं झाली आहे दोन मिनटानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता मस्तच पोह्यांचा सुगंध येतोय पोहे बिलकुलही चिकट किंवा चिवट झाले नाही पोहे एकदम मोकळे सुटसुटीत आणि मौसूद तयार झाले आता तळलेले कुरकुरीत शेंगदाणे व हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एकत्र करून घेऊ तर शेंगदाणे याप्रमाणे पोहे तयार झाल्यानंतर घातले तर शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा व्यवस्थित टिकून राहतो व असे कुरकुरीत शेंगदाणे पोह्यामध्ये खाताना छानच लागतात तर तयार आहे आपले थोड्या नवीन व वेगळ्या पद्धतीचे कांदे पोहे आता गरमागरम सर्व करूया हटके पद्धतीने बनवलेले खमंग असे कांदे पोहे तेही मऊ व लुसलुशीत आणि मोकळे सुटसुटीत तर तुम्ही पण इथे सांगितलेल्या एकदम साध्या व सोप्या टिप्स वापरून नक्की पोहे तयार करून पहा तुमचेही पोहे बिलकुल चिकट व चिवट न होता मऊ लुसलुशीत आणि मोकळे सुटसुटीत तयार होतील तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज मेजवानीला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करा लवकरच भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय